विवाह सोहळे आपण अनेक पाहत असतो, यामध्ये कुणाकुणाची लग्न कशी होतील हे मात्र आपण ऐकू शकत नाही, बोलूही शकत नाही. कारण अशीच एक घटना घडली आणि हे फक्त भारतातच होऊ शकतं असं आपण म्हणू शकतो. ही न्यूज आहे सांगली शहरातील संजय नगर इथली. कुत्रा कुत्रीच्या लग्नाचा अद्भुत सोहळा इथं संपन्न झालाय. लग्न धुमधडाक्यात लावून त्यांच्यातील प्रेमाचं दर्शन घडवून दिलंय. आपल्या अवतीभोवतीच्या काही गोष्टी पाहिल्या की पहिला विचार डोक्यात येतो तो म्हणजे फक्त भारतातच होऊ शकतं बाबा. आली लहर केला कहर या कॅटेगरीतली खूप माणसं आपल्याकडे आहेत. हे कधी कसं वागतील, काय करतील याचा नेम नसतो. सांगली संजय नगर इथं अक्काताई गगणे कुटुंबियांनी आपल्या कुत्रा कुत्रीचं लग्न धुमधडाक्यात लावून अशाच त्यांच्यातील प्राण्यावरील प्रेमाचं दर्शन घडवलं आहे. या लग्न सोहळ्यात 50 नागरिक उपस्थित होते. शासनानं घालून दिलेल्या लग्न सोहळ्याचे नियम पाळण्यात आले. पाहुणे मंडळींना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. गावकरीही उत्साहानं सहभागी झाले होते. अगदी आमच्या टायगरच्या लग्नाला यायचं हं अशा आशयाच्या पत्रिकेपासून ते साश्रू नयनांनी नवरीला निरोप देण्यापर्यंत सगळं काही यामध्ये मानपान अहेर रुखवत हे देखील आलं बरं. या अद्भुत विवाह सोहळ्यात वर होतं चिरंजीव टायगर आणि वधू होती ची सौका डॉली. त्यांच्या कुटुंबियांनी गुरुवारी या दोघांचा साखरपुडाही थाटात केला होता. त्यानंतर प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी तर गावात आनंदाला उधाणं झाली होती. फुलांनी सजवलेल्या कारमधून डॉलीला टायगरच्या घरी नेण्यात आलंय. या वरातीत गावकरी संगीताच्या तालावर नाचताना पाहायला मिळतात. वधूच्या कुटुंबियांनी वरपक्षाचं दणक्यात स्वागत केलं. डॉलीला लाल रंगाची साडीही नेसवण्यात आली होती तर टायगर रुबाबदार दिसत होता. मोजके विधी केल्यानंतर या दोघांनी एकमेकांना हार घातले आणि विवाह संपन्न झाला. बँडबाजाच्या तालावर टायगर डॉलीची वरात देखील निघाली. या लग्नाची चर्चा आसपासच्या गावांमध्येही सुरू आहे. त्यातून आणखी काही कुटुंबांना अशी कल्पना सुचली तर आश्चर्य वाटायला नको, हे मात्र खरं. यावेळी विशाल कांबळे, विलास गगणे, अक्काताई गगणे, दीपांजली गगणे, महेश बोरकडे इत्यादी उपस्थित होते. माझं नाव अक्काताई आहे. मी दोन माझ्याकडे लाब आहेत, पण ते लहानपणापासून त्यांना मी बाळासारखं प्रेम दिलंय आणि त्यांचं मी हौसनं म्हणजे वाढदिवस बनवला, त्याच्यामध्येच मी त्यांचं दोघांचं लग्न लावलंय. पण तसं धामधूम न केले, जसं माणसाचं होतं तसं मी त्यांचं केलंय. पण त्यांचं लग्न असं केलंय की पुरा सगळं इंडिया बघावं असं मी त्याचं कौतुक केलंय. म्हणजे लहान जसं आम्ही एक परिवारमध्ये त्यांना दोघांना असं म्हणजे आम्ही त्यांचं नाव सकट आम्ही असं घेत नाही की त्यांना नावं दिलेत. एकाचं नाव टायगर आणि एकाचं नाव डॉले. पण त्यांचं नाव असं म्हणजे प्रत्येकानं कुणी काय त्याला कुत्रं म्हणलं तर मला राग येतं. पण मी असं त्यांना प्रेम दिलंय की लहान दोन मुलं, एक मुलगा आणि एक मुलगीसारखा मी त्यांना प्रेम दिले आणि तसंच मी प्रेम देत जाईन आणि असं सगळ्यांनी द्यावं असं मी त्यांचं कौतुक केलंय आणि हेच माझं कौतुक सगळ्यांना समजावं.